नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहेत मित्रांनो शेतीविषयी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आज आपण कांदा पिकाविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपला कांदा पीक हे सत्तर दिवसाचं झाल्यानंतर आपण कोणती फवारणी घ्यावी याबद्दल आज आपण ही माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या अगोदर तुम्ही आपले अगोदरची व्हिडिओ बघितले नसेल तर ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील ते तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा कळवू शकता आणि व्हिडिओच्या टॉपिकडे जाण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करत जा तर आता जो आपला टॉपिक आहे तर कांदा पीक सत्तर दिवसात झाल्यावर कोणती फवारणी घ्यावी तर मित्रांनो कांदा पीक सत्तर दिवसात झालं झाला आहे म्हणजे आपला आता कांदा पीक हे कांदा पोचण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहेत तर कांदा फुगवण्यासाठी आपल्याला शुष्मान्न द्रव्यांची सुद्धा गरज भासत असते तर मित्रांनो यासाठी आपल्याला दोन शूष्मान्न द्रव्याचे घटक आपण एकत्र करणार आहोत त्यामध्ये आहे फायू जी आणि बोरोमेन तर मित्रांनो हे दोन्हीचं मिश्रण आणि त्याचबरोबर झिरो बावन्न चौतीस जेणेकरून आपल्या कांद्या पिकाची वाढ होणार नाहीत आणि आपल्या कांद्याची जी साईज आहे ती वाढण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल तर तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या की सिव्हिल कंपनीचं बोरोमिन आणि त्यानंतर आहे फायू जी आणि झिरो बावन चौतीस याचं एकत्रित आपल्याला फवारणी करायची आहे तर तुम्ही फायू जी हे प्रतिपंप अठरा लिटर पंपासाठी चाळीस एम एल तर आपलं बोरोमिन जे आहे मित्रांनो ते आपल्याला इथे पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे आणि झिरो बावन चौतीस आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे चा तो तो तर आपण हे प्रति अठरा लिटर पंपासाठी घेत आहोत मित्रांनो आपल्याजवळ आता सध्या चार्जिंगचा स्प्रे पंप सर्वांजवळ उपलब्ध आहे आणि तो शक्यतो अठराच लिटरचा सर्वांजवळ असेल त्यामुळे आपण या अठरा लिटरचं प्रमाण सांगत आहे तर मित्रांनो याची एकत्रित फवारणी करून द्या आणि पुढे नव्वद दिवसाच्या नंतर कोणती फवारणी करू याबद्दलही या आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे ही फवारणी तुम्ही अगोदर घ्या आणि त्यानंतर आपण शेवटची फवारणी कोणती घ्यावी याबद्दल लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ तर मित्रांनो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शे आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच कांद्या पिकाविषयी वेळोवेळी मी मार्गदर्शन करत असतो भेटूया अशाच नवीन टॉपिक सोबत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र